भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज येथे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उलवे येथे भार्गव ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद शाळा कोपर येथे विजय भरत यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र येथे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून गव्हाण ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक विजय राठोड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पांडुशेठ घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, रतनशेठ भगत, ग्रामपंचायत माजी सदस्या योगिता भगत, उषा देशमुख, कामिनी कोळी, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, साईचरण म्हात्रे, किशोर पाटील, कमलाकर देशमुख, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, शेलगर अध्यक्ष अमृत भगत, वामनशेठ म्हात्रे, जिज्ञासा कोळी, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, रघुनाथ देशमुख, भाऊ भोईर, सुधीर ठाकूर, वैभव ठाकूर, मनोज घरत, कांबळे गुरुजी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आणि जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अस्मिता बोबडकर, इंदुताई म्हात्रे, जयश्री घरत, मनीषा ठाकूर, सुजाता पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्रामपंचायत परिसरातील विविध समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.